ज्यावर अमोल अन्नदात्यांनी पटकन बोलावं, जनतेला जर समजा एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती स्वतः कृतीत आणली पाहिजे. आत्ताच्या घडीला तसं दिसत नाही. मी अगदी पटकन सांगतो की आपल्याकडे सर्वसामान्य लोकांमध्ये एखादी गोष्ट आपल्याला रुजवायची असेल तर राजकीय नेते आणि समाज सुधारक आणि विचारवंत या दोन तीन आणि माध्यमं तर आपली काम करतातच आहेत. तर या सगळ्यांच्या वागण्याकडे लोकांचं बारीक लक्ष असतं. आपले सर्वोच्च नेते काय करत असतात किंवा जे राजा आपला काय करत असतो याच्यावरती प्रजा कसं वागायचं हे ठरवत असते. त्याच्यामुळे साहजिकच जे हे जे वर्ग आहेत यांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. मी परत मागे एका कार्यक्रमात दिलं होतं, बिलकुल, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनच्या काळात कार्यक्रम केला तर तिथल्या शासनाने त्यांना 10 पट दंड ठोठावला. त्यांनी पंतप्रधानांनी विचारलं की मला अशी का वागणूक, तर त्यांनी उत्तर दिलं की कारण तुमची वागणूक ही जास्त जबाबदारीची असली पाहिजे, कारण तुमच्या वागणुकीवरून देश कसा वागणार हे ठरवेल. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या लोकांबद्दल त्यांना 10 पट दंड त्या काळात ठोठावला होता. तर मला वाटतं की त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ज्यांच्या वागणुकीचं अनुकरण होतं याच्यामध्ये अगदी नेतेच नाही अभिनेतेही आले, ज्यांच्या वागण्यामुळे समाजाला दिशा मिळते असे सगळे घटक, डॉक्टरही आले, समाज सुधारक आले, विचारवंत आले, यांनी जबाबदारीने वागणं अत्यंत जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे. मग आता डॉक्टर अन्न जाते. प्रसाद जी अगदी बरोबर आहे. ज्या गाईडलाईन्स आपल्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाकडून केंद्राकडून आल्या आहेत त्याप्रमाणे विमानतळावर आणि तुम्ही म्हणता हे तसं मी जरी आंतरराष्ट्रीय नाही पण डोमेस्टिक टर्मिनलवरचा जे मी बघितलं तर अगदी आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये त्या गाईडलाईन्स कशा प्रकारे तिथे राबवायच्या याच्याबद्दल एअरपोर्ट अथॉरिटीजची जी तिथला जो स्टाफ आहे त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. आणि याचं कारण असं होतं की अचानक या गाईडलाईन्स येऊन आदळतात एक दिवस रात्री आणि उद्यापासून या सुरू करायच्या असतात. पुरेसं ट्रेनिंग नसतं आणि आपल्याला खरं तर ओमिक्रॉन हा जेव्हा आपल्याला डेल्टा आणि आधीचा अनुभव होता की हे परदेशातून आफ्रिकेतून सुरू झालेला आहे नंतर 40 देशात गेला तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठी सुवर्ण संधी होती. मी मागच्याही या वेळी बोललो होतो की विमानतळ आणि सगळ्यात महत्वाचं कार्गो आणि सामान जे येतं त्याच्या माध्यमातून सरफेस ट्रान्समिशनही होत असतं. त्याच्यासाठी अगदी साधी सूचना होती की त्यांना जसं संसदेमध्ये अतिनील किरणांचा झोत निर्माण केलेला आहे जाण्यासाठी खासदारांना तसा पूर्ण त्या ज्या त्या कन्व्हेअर बेल्ट आहेत तिथे तो आपल्याला करता आला असता. या अगदी साध्या सूचना आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं अजूनही बरेच विमानतळ म्हणजे अगदी नांदेडपासून छोट्या विमानतळापर्यंत जिथे फ्लाईट एक्सचेंज होऊन दुसरीकडून विमान चेंज होतं आणि ते प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात तिथे मात्र या गाईडलाईन्स या फॉलो व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की तिथलं जे जिल्ह्याचं प्रशासन आहे जे जिल्हा आरोग्य विभाग आहे काय होतं मी तुम्हाला आधी बोललो की आरोग्य विभागाला अशा इतक्या मोठ्या संकटाची किंवा अशा कामाची आतापर्यंत सवय नव्हती तर त्यांनी झपाट्याने या गोष्टी ताब्यात घेणं गरजेचं आहे. यातला हो आणि त्याबद्दल पटकन अमोल अन्नदाते यांना विचारतो. डॉक्टर अमोल अन्नदाते, ज्या पद्धतीनं लसीकरणाच्या विषयी प्रोत्साहन दिलं जाणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला मास्क न वापरण्याची वृत्ती पण वाढत चालली आहे, मग त्याला राजकारणी काय कमी आहेत आणि जनता काय कमी आहे? यात दोन्ही गोष्टी मी सांगतो. एक तर मास्क दुसऱ्या लाटेनंतर काय झालंय प्रसाद जी की जो जेव्हा बेड मिळत नव्हता लोकांना आणि लोक रस्त्यावर तडफडून मरत होते त्यावेळेला बऱ्यापैकी लोक जागे झाले होते आणि लोकांना ती भीती मनात बसली होती. पण जसं जसं बेड्स उपलब्ध व्हायला लागले ती दुसरी लाटेची भीती कमी झाली, ऑक्सिजन उपलब्ध व्हायला लागलं, तसं तसं लोकांना लक्षात आलं की आता आपल्याला कोविड झाला तरी काही काळजी नाही अशी एक खोटी भीती लोकांच्या मनात जे एक रुग्णांचं बिहेवियर आणि त्याच्यामुळे हळूहळू मास्क हा नाहीसा झाला. फक्त तो दंड करून आणि त्या प्रकारे हे मी सांगितल्याप्रमाणे हे एक पब्लिक बिहेवियर आहे जे रुजवायला खूप काळ जाणार आहे. आपण विधिमंडळामध्ये बघितलं अगदी मागे एका जाहीर कार्यक्रमामध्ये आता राजकीय नेत्यांच्या बाबतीत की अजितदादांनी रोहित पवारांना जाहीरपणे झापलं होतं की तू आमदार असून वापरत नसशील तर तुझ्या मतदारसंघातले लोक काय वापरतील. किंवा विधिमंडळात त्यांनी सगळ्याच पक्षांचं बद्दल ते बोलले, अगदी स्वपक्षीयांबद्दलही ते बोलले. बिलकुल, मला वाटतं हे अगदी आणि तुम्हाला मी गंमत सांगतो परत एकदा मी मागेही बोललो होतो की मंत्रालयामधली गंमत तर इतकी छान आहे प्रसाद जी की तुम्ही त्याच्यावर एक वेगळा रिपोर्ट करा जी. जिथून सत्तेचं केंद्र चालतं मी 6व्या मजल्यावर म्हणजे मी 4थ्या मजल्यावर असतो तर सगळीकडचं चित्र तिथे दिसतं त्या लॉबी मधून सगळे. तर मंत्रालयामध्ये 85 नाही जवळपास 95% लोकांना मास्क गरजेचं हे माहितीच नाहीये. म्हणजे त्यांना म्हणजे अगदी पीएस मंत्र्यांचे पीएस सगळे आले याच्यामध्ये. बिलकुल.